समाज नाचण्याने नाही तर वाचनाने घडतो, दंगलकार नितीन चंदन शिवे यांचे प्रतिपादन। ज्योत प्रबोधनाची गरज काळाची, एक दृढ संकल्प, आठवी पुष्प संपन्न। आज देशात सर्वत्र नकलीपणाचे प्रमाण वाढलेले आहे। समाजातील नकली पुढाऱ्यांपासून आजच्या तरुण पिढीने सावध राहिले पाहिजे। कोणत्याही पदाचे हाव असणाऱ्यांमध्ये प्रगती दिसत नाही। प्रामाणिक कार्यकर्ते हे पदासाठी नाही तर समाज बदलासाठी प्रयत्नशील असतात। समाजातील सुशिक्षित युवकांनी समाज परिवर्तनाची जबाबदारी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन दंगलकार विद्रोही कवी नितीन चंदन शिवे यांनी व्यक्त केले। ते पडली हाळे ते ज्योत प्रबोधनाची गरज काळाची, एक दृढ संकल्प, पुष्प आठवे, धम्मचक्र परिवर्तन दिन कार्यक्रमाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते। प्रारंभी रमा मुरलीधर यांनी संविधानाची प्रास्ताविका वाचन केले। कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना सांगितली। कार्यक्रमाचे स्वागत संजय कांबळे तर प्रास्ताविक प्रशांत कांबळे यांनी केले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले। पुढे बोलताना चंदन शिवे म्हणाले, युवकांनी दिशाभूल करणाऱ्या नेत्यांना वेळीच ओळखून समाजात तेढ निर्माण होऊ नये याची काळजी आजच्या उच्च शिक्षित तरुणांनी घेतली पाहिजे। तसेच महिला व मुलींचा सहभाग हा तितकाच महत्वाचा आहे। चर्चा तुमच्यातील बदलाची झाली पाहिजे। बाबासाहेबांना रंग स्टेटस याच्या पुरते मर्यादित न ठेवता या सर्व गोष्टीच्या पलीकडे जाऊन युवकांच्या कर्तृत्वातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले पाहिजेत असे सांगितले। त्याच्यावर एवढी मोठी पुस्तक लिहिता, जाती धर्माच्या भिंती तोडून याची मस्करी झाली पाहिजे, टिंगल झाली पाहिजे, चेष्टा झाली पाहिजे। त्याला डोक्यावर जास्त घेण्याची गरज नाही, पण इथं डोक्यावर घेतलं चाललंय, डोक्यात घेतलं चाललंय। परवा माझ्या एका चुलत भावानं लग्न केलं, लव्ह मॅरेज। लव्ह मॅरेज केलं, मुलगी मुसलमान होती, हेनं पळवून नेली। ते उद्याचं मुख्यमंत्री आहे राहुल। रडणारी माणसं मुख्यमंत्री होत्या। माझ्या भावानं लव्ह मॅरेज केलं, पूर्वी मुसलमान होती, मेन कार्यकर्ता मी, धरला मला इकडनं एक तलवार, इकडनं एक तलवार, पाठीमागनं एकान चाकूत पाटील लावला, आणि ते पुढे सात आठ जण आले चिडलेले, धर्म जागा झाला। आणि मला म्हणले, तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया। मी म्हटलं, भाई लेके गया ये ठीक आहे, लड़की भी चली गई ये भी बोलो, त्या अजून तलवार आवळ, ऐसा बात मत करो। म्हटलं, ऐसा हुआ है तो ऐसा ही बोलो। ते म्हटले, ऐसा नहीं चलेगा। म्हटला, रहने दो उनको, अभी प्यार किया है उन्होंने, संसार के अनुसार चलेगा उनका। ते म्हटले, चालणार नाही तसं। म्हटलं, मग चालेल काय? तर तो म्हटला, त्याला आमच्या धर्मात यायला सांग। म्हटलं, म्हणजे नेमकं काय? तर त्याला मुसलमान व्हायला सांग। मी लगेच म्हटलं, त्योच का? दोन मिनिट, मी बी मुसलमान, आम्ही सगळे मुसलमान व्हायला तयार, तुझे काय असेल चुका होतील, पण जे काय उभं राहील ते तरुण विचारानं भारदस्त चळवळीने भारलेलं असेल, आणि चळवळ आणि एका वेगळ्या मार्गावर असेल। आता अडाणी कुणी राहिलं नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये। आम्ही इतकं फिरते, माझ्या लक्षात येत एकमेव समाज आमचा आहे जो सध्या सांस्कृतिक आणि साहित्याचे कार्यक्रम घेतो। जात पात धर्म न मानता सगळे वक्ते, सगळे विचारवंत आमच्या आंबेडकरी स्टेजवरती असतात। बाकी हे कुणीच करत नाही आता महाराष्ट्रात। बाकीचे गौतम पाटील नाचवायला लागलाय। परवा कोणीतरी म्हणलं, तिचं जास्त बुकिंग आहे का? मी म्हटलं, तिच्यापेक्षा डबल बुकिंग माझं आहे। या प्रसंगी प्राध्यापक एस के कांबळे, डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। आणि म्हणूनच चंदन शिवे हा अतिवास्तववादी कवी, वस्तुस्थिती मांडणारा कवी, कल्पनेमध्ये रमणारा नव्हे तर वास्तवतेमध्ये रमणारा कवी, वास्तवस्थितीमध्ये समाज व्यवस्थेमध्ये कशा प्रकारची म्हणजे व्यवस्था आहे ती व्यवस्था उलथून टाकण्याची जी ताकद आहे। कारण मी कॉलेजमध्ये असताना या ठिकाणी आम्ही कविता म्हणायचो की दिल्लीवरचा समाजवाद गल्लीपर्यंत पोहोचत नाही, मारली बोंब चावडीवरती भिन सुद्धा ऐकत नाही,
म्हणून म्हणतो समतेच्या वारस जाऊन तुमच्या समतेवर आमचा विश्वास नाही. अशा कविता घेऊन आम्ही जगत असताना त्याच वेळेला या संपूर्ण हिंदू देवदेवतांना नाकारण्याची ताकद एका कवितेमध्ये मला अजूनही आठवते. ती कविता या ठिकाणी मला म्हणजे अशी आहे. हे महाकवी तुला महाकवी तरी कसे म्हणावे, हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू लिहिला असता तर तुझं नाव माझ्या काळजावरती कोरून ठेवलं असतं. अशा प्रकारची काव्यातून आरोळी फेकल्यानंतर दलित साहित्याची निर्मिती झाली. आता या ठिकाणी चंदन शिवे सरांच्या या शब्दांच्या हुंकारातून एक नवी पिढी, एक नवीन विज्ञानवादी पिढी निर्माण होईल अशा प्रकारची मला अपेक्षा आहे. आणि ती पिढी या पडल्या गावातून निर्माण होईल याचा मला खूप अभिमान वाटतो. मी पडल्या गावातल्या काही मुलांचं मी नाव घेऊ शकत नाही, परंतु बाकीचे नाराज नाही. हे सामूहिक प्रयत्नातून तुम्ही जे संपादन केले आहे त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. यावेळी या कार्यक्रमास किरण मिस्त्री, दादा जनवाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य माधुरी कांबळे, सुनील कांबळे यांच्यासह महिला युवक संयुक्त आंबेडकर नगरचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अस्मिता कांबळे यांनी मानले. ICB न्यूजसाठी पडली हाहून संजय कांबळे.